व्हिडिओ विल यू ही नो द वर्कमॅन सी पहा या ज्या कथेमध्ये एकदम छान को काम करणाऱ्या व्यक्तीला कशाप्रकारे मोबदला मिळतो आणि कशाप्रकारे त्याचं नॉलेज असतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सी ॲट द टाईम ऑफ किंग अशोका अ न्यू टेम्पल ऑज बिंग बिल्ट इन कॅपिटल सिटी राजा अशोकाच्या काळात राजधानीच्या शहरात नवीन मंदिरे बांधली जात होती आणि राजधानीतील सर्व लोकांनी मंदिरे बांधण्यासाठी मदत केली ते मंदिर मजबूत आणि सुंदर करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मीन्स दे ट्रायड डेअर बेस्ट टू मेक इट स्ट्रॉंग अँड ब्युटिफुल से सी रिच पीपल गेव देअर मनी वर्कमॅन पुट इन देअर बेस्ट वर्क अदर हेल्प टू प्रेपर द स्टोन अँड कट द टिंबर मग पा अशा या श्रीमंतांनी आपले पैसे दिले कारागिरांनी त्यांची उत्कृष्ट कामगिरी केली इतरांनी दगड घडवण्यास व लाकडे कापण्यास मदत केली आणि प्रत्येकाने ते, ते भव्य मंदिर बांधण्यासाठी मदत केली नेक्स्ट वन डे अँड ओल्ड मॅन कम टू ऑफर इज हेल्प ही वॉज जय किसान द स्टोन कारवर ही कार ब्युटिफुल फिंगर अँड डिझाईन इन स्टोन ही हॅज वॉज ओल्ड अँड हीज हँड सी पहा एके दिवशी काय झालं एक वृद्ध गृहस्थ आपली मदत देऊ करायला आले आणि त्या दगडावर ते सुंदर कोरीवकाव करणारे होते त्यांचं नाव होतं जयकिशन ते दगडांवर सुंदर नक्षीकाम व कोरीव काम, काम करत असत आता ते वृद्ध झाले होते आणि त्यांचे हात थोडे थरथरत होते तरीही ते चांगले कारागीर होते ते त्यांच्या कामामध्ये खूप खबरदारी घेत असत से अँड हिज हँड शुगर लिटील एट ही ऑज गुड वर्कमॅन ही टू ग्रेट केअर विथ हीज वर्क म्हणजेच ते त्यांच्या कामामध्ये खूप खबरदारी घेत असत जय किसान ऑज टोल टू कार द फिगर ऑफ अ देवदूत इन कॉर्नर या पहा जय किसानला कोपऱ्यातील देवदूताची मूर्ती कोरण्यास सांगण्यात आले देन धी कार्वर ऑफ द टेम्पल ऑज नियरली अल्वेज डार्क हेअर नो वन वूड एव्हर सी द देवदूता व्हेरी क्लिअरली पीपल वूड एनी सी द फेस ऑफ द देवदूता क्लिअरली मग अशा प्रकारे याला कोपऱ्यातली जवळजवळ नेहमीच अंधारात असलेली ही हा जो कोपरा होता तेथे हा देवदूत कधीच कोणाला स्पष्टपणे दिसणार नव्हता आणि मग लोकांना त्या देवदूताचा फक्त चेहरा स्पष्टपणे दिसणार होता देन जे किसान मेड अ देवदूता विथ अ ब्युटिफुल फेस मग जय किसाननी देवदूताचा चेहरा सुंदर बनवला बट धिस इज स्नो इनफ परंतु ते पुरेसे नाही ही सेड ही टू कार्विंग ही कार द एंटायर देवदूता केअरफुली अशा प्रमा प्रकारे त्यांनी कोरीव काम चालूच ठेवले आणि त्यांनी संपूर्ण देवदूत खूपच काळजीपूर्वक कोरून काढला ही कार व्हेरी वेल द गार्मेंट ऑफ द देवदूता वेअर कार्ड इन स्टोन बड दे लुक थिन अँड सॉफ्ट अशा प्रकारे पहा मग त्यांनी खूप कोरीव काम केले देवदूताची वस्त्रे दगडामध्ये कोरण्यात आली होती परंतु ती अतिशय तलम आणि मुलायम वाटत होती वन डे अ मॅन कम टू दॅट कॉर्नर ही सॉ जय किसान कार्विंग द देवदूता ही सॉ हू हाऊ ब्युटिफुल द कार्विंग लुक अशा प्रकारे हा जो जय किसान किती काळजीपूर्वक आणि निष्ठेने काम करत होते हे त्याने पाहिले तो गृहस्थ हसला त्याने जय किसानला विचारले ही आज जय किसान व्हाय डू यू टेक सच ट्रबल विथ द गारमेंट काय विचारले तर या वस्त्रांसाठी तुम्ही एवढे कष्ट का घेत आहात नो वन विल सी युअर वर्क इन धीस डार्क कॉर्नर नो वन विल नो हू डिड इट मग या काळोख्या कोपऱ्यात तुमची कला कोणीही पाहणार नाही हे कोरीव गाऊन कोणी केले हे कोणालाही समजणार नाही सी दॅट मे बी सेड ओल्ड जय किसान तसे होईल सुद्धा वृद्ध जय किसान म्हणाले बट गॉड कॅन सी माय वर्क इवन इन धिस डार्क कॉर्नर अँड ही नो द वर्कमॅन टू तर काय म्हणाले ते परंतु या काळोख्या सुद्धा, परमेश्वर माझे काम पाहू शकतो आणि तो, तो कारागिराला जाणतो म्हणजेच पार पारखतो म्हणजेच पहा की अशा प्रकारे कितीही कोपऱ्यात असो किंवा किती, कि किती साईडला आपलं काम असेल आपलं खूप साधं काम असेल तरी पण आपण ते नीटली करायचं असतं ते कोणी पाहू अथवा न पाहू परंतु आपलं जे काम आहे चांगलं काम आहे तो परमेश्वर मात्र सतत त्या कामाला पाहत असतो अशा प्रकारे या स्टोरीमध्ये जय किसान नावाचं हे जे पात्र आहे त्यांनी कशा प्रकारे आपली आपले, आपले जे काम आहे ते एकदम चोखपणे प्रामाणिकपणे करतायत ते या स्टोरीमध्ये सांगितलेले आहे